तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून हीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जात्यांध शक्तींना ह्या महाराष्ट्रामध्ये थारा नाही, त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याकरता जे कॉम्प्रोमाइज करावं लागेल ते करण्याची काँग्रेसची तयारी होती. 85-85-85 जरी फॉर्म्युला असला तरी अजूनही 33 जागांचं त्या ठिकाणी वाटप व्हायचं बाकी आहे. त्यामध्ये मला असं वाटतं काँग्रेस ही 100 जास्त जागा एकंदर लढणार आहे, त्यामुळे काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये इमर्ज होणार आहे. राहिला विषय लोकांचा हा विश्वास आहे की महाविकास आघाडी जेव्हा एकत्रपणे संघटितपणे ही निवडणूक लढेल तेव्हा महाविकास आघाडीचा विजय हा निश्चितपणे ठरलेला आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र ठेवण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष त्या दृष्टीने कामाला लागला आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.